last some lecture we have studied on the third topic admission of partner this topic i will explain the some concept first concept is the, how to calculate new ratio and sacrifice ratio second concept valuation of goodwill and third concept treatment of goodwill today's lecture i will explain next concept revaluation of assets and liabilities आता रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लॅबिलिटीज ही कन्सेप्ट समजण्यासाठी मी इथे एक एक्झाम्पल सांगते सपोज एक पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आहे सुरुवातीला त्या बिझनेसमध्ये दोन पार्टनर्स होते आणि त्यांचा तो व्यवसाय खूप वर्षापर्यंत चालू होता आता मध्येच त्यांनी एक न्यू पार्टनर ॲड केला जो की सी आता इथून ते या ड्युरेशनपर्यंत दोन पार्टनर होते ए अँड बी आणि त्यानंतर त्यांनी सी या पार्टनरला ॲड केल्यानंतर ना इथून ते इथपर्यंत या ड्युरेशनपर्यंत तीन पार्टनर झाले आता ए अँड बी अँड सी सपोज या ड्युरेशनमध्ये एन बीचा रेशो होता थ्री इच टू टू आणि इथे या ड्युरेशन पर्यंत ए बी अँड सीचा रेशो होता सपोज थ्री इच टू टू इच टू वन आता या ड्युरेशन पर्यंत जो हा ड्युरेशन आहे की ज्यामध्ये अजून आपण न्यू पार्टनरला ॲड केलेलं नाही आहे इथे फक्त आधीचे दोन ओल्ड पार्टनर्स आहेत ए अँड बी आता या ड्युरेशनमध्ये जर ए आणि बीनी जे प्रॉफिट त्यांनी कमवलेलं आहे किंवा जे प्रॉफिट त्यांनी अर्न केलेलं आहे त्या प्रॉफिटचा हिस्सा त्यांनी या सी या पार्टनरला देणार का नाही कारण या ड्युरेशनपर्यंत आपण कोणताही न्यू पार्टनर आपण ॲड केला नव्हता आणि या ड्युरेशनमध्ये जे काय प्रॉफिट फॉर्मनी अर्न केलेलं आहे ते फक्त ए अँड बीचं आहे की ज्यामुळे यामध्ये सीचा हिस्सा नसणार आता या ड्युरेशनमध्ये फर्म मध्ये जे काही प्रॉफिट अर्न केलं जाईल यामध्ये सी चा हिस्सा असणार का असणार कारण इथे आपण या डेटला आपण इथे सी या न्यू पार्टनरला पण ऍडमिट केलेला आहे की ज्यामुळे या ड्युरेशनमध्ये फर्म जे काही प्रॉफिट कमवेल त्या प्रॉफिटमध्ये चा हा इथे हिस्सा असेल फॉर एक्झाम्पल पार्टनरशिप फर्म मध्ये ओल्ड या पार्टनर्सने त्यांच्या फर्मसाठी एक शॉप इथे पर्चेस केली होती जी की सहा लाखाची आहे जी की सुरुवातीला फर्मसाठी जी सहा लाखाची शॉप पार्टनर्सनी जी परचेस केलेली आहे त्या त्या शॉपची प्राइस ही या ड्युरेशनपर्यंत नऊ लाख झाली नऊ लाख झाली याचा अर्थ काय की आपण जेव्हा एखादी ॲसेट किंवा आपण एखादी जेव्हा मा मालमत्ता खरेदी करतो किंवा जागा खरेदी करतो तेव्हा काळानुसार त्या ते जागेची किंमत ही वाढत जाते त्यामुळं सुरुवातीला जर पार्टनरशिप फर्मने सहा लाखाची शॉप खरेदी केली तर त्यानंतरनं त्या शॉपची म्हणजे त्या जागेची किंमत हे पुढे वाढत गेली जे की या कालावधीपर्यंत नऊ लाखाची झाली आणि त्यानंतरनं ही नऊ लाखाची जी आता शॉपची किंमत झालेली आहे ती शॉपची किंमत या ड्युरेशनपर्यंत दहा लाखाची झाली तर इथे प्रॉफिट कितीचा झाला आता या ड्युरेशनपर्यंत जी ला की सुरुवातीला सहा लाखाची शॉप होती त्याची किंमत वाढून ते नऊ लाखाची जागा झाली की ज्यामुळे इथे किती लाखाचा फायदा होणार तीन लाखाचा फायदा होणार त्यानंतर इथे नऊ लाखाचीच व्हॅल्यू इथं फिक्स नाही त्यानंतर ना पुढे सुद्धा ही जागेची किंमत वाढली जी की दहा लाख झाली म्हणजे या ड्युरेशनमध्ये कितीचा प्रॉफिट झाला एक लाखाचा प्रॉफिट झाला आता या तीन लाखाच्या प्रॉफिटमध्ये आपण सीला हिस्सा देणार का नाही कारण अजून आपण पण या ड्युरेशनमध्ये सीला ऍड केलेलं नव्हतं त्यामुळं हा जो प्रॉफिट असणार आहे तीन लाखाचा तो सीला मिळणार नाही मग त्याचप्रमाणे इथे जो शॉपला जागेची किंमत वाढल्यामुळे जर फर्मला एक लाखाचा फायदा झालेला आहे यामध्ये सीचा हिस्सा असणार आहे का ऑफकोर्स इथे सीचा हिस्सा असणार आहे कारण या डेटला आपण इथे सीला काय केलेलं आहे ॲडमिट केलेला आहे की ज्यामुळे या ड्युरेशनमध्ये त्या जागेची जी काय किंमत वाढलेली आहे कि की ज्यामुळे फर्मला जो काय प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटमध्ये सीचा सुद्धा इथे हिस्सा असणार आता इथे मध्ये जे नऊ लाखाची जागेची किंमत जी झालेली आहे की जोरवा सुरुवातीला सहा लाखाची होती त्यानंतर ती जागेची किंमत वाढली की जी नऊ लाखाची झाली आणि त्यामुळे आपल्याला इथे फायदा जो तीन लाखाचा झालेला आहे सपोज जर फर्ममध्ये या नऊ लाखाची जी व्हॅल्यू आहे जर त्या व्हॅल्यूला फर्ममध्ये ओल्ड पार्टनर्सने जर मेजर केलं नाही तर अशा वेळेस हे जी सहा लाखाची शॉपची जी, जी किंमत आहे ती जर बुक्समध्ये दहा लाख म्हणून इथं मेन्शन केली तर इथे ओव्हरऑल प्रॉफिट किती होणार चार लाखाचा प्रॉफिट होणार की ज्यामुळे सीला सुद्धा या प्रॉफिटमध्ये काय करावं लागणार हिस्सा द्यावा लागणार याचाच अर्थ तीन लाख आणि एक लाख हे आपण तेव्हाच वेगवेगळे करू शकतो जेव्हा आपण या नऊ लाखच्या व्हॅल्यूला मेजर करतो जर आपण या नऊ लाखच्या व्हॅल्यूला मेजर नाही केलं तर आणि सहा लाखची व्हॅल्यू आहे तशी जर आपण बुकमध्ये मेन्शन केली तर जेव्हा ही प्रॉपर्टी विकली जाईल तेव्हा ही प्रॉपर्टी सहा लाखाची प्रॉपर्टी दहा लाखाला विकली असे होईल मग तेव्हा हा एकदम जो चार लाखाचा प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिट मध्ये सी ला सुद्धा काय करावं लागेल तिथे हिस्सा द्यावा लागेल लक्षात ठेवा जर इथे चार लाख प्रॉफिट आपण मेन्शन केलं तर चार लाखाच्या प्रॉफिटमध्ये सी ला सुद्धा आपल्याला इथे हिस्सा द्यावा लागतो की ज्यामध्ये त्याचं प्रॉफिट नव्हतं परंतु आपण या नऊ लाखच्या व्हॅल्यूला मेजर न केल्यामुळे आपण ही प्रॉपर्टी विकताना बुक्समध्ये आपल्याला सहा लाखाची प्रॉपर्टी दहा लाखाला विकली असं तिथे दाखवताना की इथं ॲक्च्युअलमध्ये चार लाख प्रॉफिट असतात त्या चार लाख प्रॉफिटमध्ये हे सीला पण हिस्सा द्यावा लागेल की ज्यातले हे तीन लाख फक्त ए आणि बीचे होते आणि एक लाखामध्ये सीचा हिस्सा असेल पण जर आपण या नऊ लाखच्या व्हॅल्यूला मेजर केलं नाही तर या चार लाखच्या प्रॉफिटमध्ये सीला सुद्धा फर्मला काय करावा लागतो हिस्सा द्यावा लागतो त्यामुळे जेवढे आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीज असतील तेवढ्या सगळ्यांची मार्केटमध्ये व्हॅल्यू चेक केली पाहिजे आणि जर कशा प्रकारचे चेंजेस असतील आपल्याला ही प्रॉपर्टी विकायची नसली तरी व्हॅल्यूमध्ये चेंजेस झाले की ज्यामुळे आपल्याला ते बुक्समध्ये सुद्धा रेकॉर्ड केले पाहिजे यामधून आपल्याला जे काही प्रॉफिट किंवा लॉस होत आहे ते ओल्ड पार्टनर्समध्ये ओल्ड रेशोद्वारे डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे याचा अर्थ आपण ही नऊ लाखाची व्हॅल्यू आपण मेजर केली तर त्यामुळे हे जे तीन लाखाचा प्रॉफिट आहे हा तीन लाखाचा प्रॉफिट फक्त आपल्याला ए आणि बी ला ओल्ड रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्युट करता येईल परंतु हे काम आपल्याला इथे करण्यासाठी आपल्याला त्या नऊ लाखच्या व्हॅल्यूचं रिव्हॅल्युएशन करावं लागतं रिवॅल्युशन केलं तर जी प्रॉपर्टी सहा लाखाची आहे ती आपण रिवॅल्युशनमध्ये नऊ लाखाची म्हणून शो करतो की ज्यामुळे जर आपण रिवॅल्युशन केलं नाही तर चार लाखाच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा हिस्सा द्यावा लागेल म्हणून रिव्हॅल्युशन केलं तर पुढे जी काय प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढेल त्यामध्ये फक्त सीचाच हिस्सा असेल म्हणजेच या एक लाखाच्या प्रॉफिटमध्ये इथे सीचा हिस्सा असेल म्हणून जेव्हा पण पार्टनरच्या रेशोमध्ये चेंजेस होतात तेव्हा सगळ्या ॲसेट्स आणि लायबलिटीजच्या मार्केटमध्ये व्हॅल्यू रिचेक केल्या पाहिजेत आणि जे काही डिफरन्स असतील ते बुक्समध्ये रेकॉर्ड केले पाहिजे यालाच आपण रिवॅल्युशन ऑफ ॲसेट्स आणि लायबलिटीज असे म्हणतो याचाच अर्थ की जेव्हा कंपनीमध्ये एखादा न्यू पार्टनर ॲड होण्याच्या अगोदर जो काय प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमध्ये फक्त त्या ओल्ड पार्टनरचा हिस्सा असतो आणि त्यानंतर ना न्यू पार्टनर ॲड झाल्यानंतर तिथून पुढचा हिस्सा त्या प्रॉफिटमध्ये त्या न्यू पार्टनरचा हिस्सा असणार परंतु आपण जर त्या प्रॉपर्टीचे व्हॅल्यू रिचेक मार्केटमध्ये केले नसेल किंवा त्याचं रिवॅल्युशन केलं नाही तर ओव्हरऑल तो प्रॉफिट या तिन्ही पार्टनरमध्ये काय करावं लागेल डिस्ट्रीब्यूट करावं लागेल म्हणून असा ओव्हरऑल प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट न करता आपल्याला त्या नऊ लाखाच्या व्हॅल्यूचं रिव्हॅल्युएशन याचा अर्थ ते मेजर करून आपण ती तीन लाखाचं प्रॉफिट हे फक्त ए आणि बीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि पुढून जिथं काय जेवढे काय त्या प्रॉपर्टीच्या किंमत वाढतील त्या किमतीमध्ये किंवा त्या प्रॉफिटमध्ये नंतरनं त्या सीचा सुद्धा आपण इथं हिस्सा आहे असं इथे मेन्शन करू शकतो म्हणून याला रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लॅबिलिटीज असं म्हटलं जातं आता आपण पुढे रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लॅबलिटीजच्या जर्नल एंट्रीज बघूयात या अगोदर आपण रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लॅबलिटीजची कन्सेप्ट बघूया आणि त्यानंतर रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लॅबलिटीजच्या जर्नल एंट्रीज बघूयात रिवॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लॅबलिटीज मिनिंग द व्हॅल्यू ऑफ ॲसेट शो इन बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू सो द इनक्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉग्स टू ओल्ड पार्टनर द न्यू पार्टनर्स हॅज नो रॉइट ओवर सच पास्ट प्रॉफिट्स अल्सो ही शुड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युशन ऑफ असेट्स याचा अर्थ की आपल्या फॉर्ममधल्या ज्या काही ॲसेट्स अँड लायबिलिटीज आहेत त्या ॲसेट्स अँड लायबिलिटीजची मार्केट व्हॅल्यू चेक केली पाहिजे म्हणजेच अर्थात त्याचं रिव्हॅल्युएशन केलं पाहिजे आणि यामध्ये जे काही प्रॉफिट किंवा जे काय लॉसेस असेल ते न्यू पार्टनरला ते पा, म्हणजे पास प्रॉफिट किंवा पास जे लॉसेस असतात ते न्यू पार्टनरमध्ये कन्सिडर केलं जात नाही म्हणजे ते ओल्ड पार्टनरलाच तिथे ते डिस्ट्रीब्युट करावं लागतं सम वे देअर मे बी अनरेकॉर्डेड ॲसेट ऑर अनरेकॉर्डेड लायब्रिलिटी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन इट शुड बी शो इन द बुक्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर सच ॲडजस्टमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लॅब्लिटीज इट्स कॉल्डम ॲज रिवॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लॅबलिटीज याचा अर्थ मध्ये जे अनरेकॉर्डेड ऍसेट किंवा अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहेत की, की ज्याची आपण बुक्समध्ये नोंदणी केली नाही अशा जर अनरेकॉर्डेड ऍसेट किंवा अनरेकॉर्डेड लायबिलिटी असेल आणि ज्या वेळेस आपण न्यू पार्टनर ॲडमिट करणार आहे अशा वेळेस जर अशा ऍसेट लायबिलिटी असेल तर आपण न्यू पार्टनर ॲडमिट करण्याच्या अगोदर त्या ऍसेट अनरेकॉर्डेड ॲसेट आणि अनरेकॉर्डेड लायबिलिटी या बुकमध्ये काय केल्या पाहिजे मेन्शन केल्या पाहिजे यालाच रिवॅल्युशन ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटीज असं म्हटलं जातं ॲट द टाइम ऑफ रिकन्स्टिट्युशन ऑफ द फर्म ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड द चेंजेस मोड इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युशन अकाउंट ऑर प्रॉफिट्स अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट याचा अर्थ जेव्हा फर्ममध्ये रिकन्स्टिट्युशन होत असतं रिकन्स्टिट्युशन हे कधी असतं जेव्हा एखादा पार्टनर ॲड होतो तेव्हा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये चेंजेस होतात तेव्हा आपण त्याला रिकन्स्टिट्युशन असं म्हणतो म्हणजे जेव्हा रेशोमध्ये चेंजेस होतात तेव्हा रेशोमध्ये चेंजेस होण्याच्या अगोदर आपण ॲसेट आणि लॅबिलिटीचं रिव्हॅल्युशन म्हणजे त्यांच्यामध्ये जे काय त्यांच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस होणार आहेत त्या चेंजेस झालेल्या व्हॅल्यू हे कुठे रेकॉर्ड केलं जातं तर रिवॅल्युशन अकाउंट ऑर रिवॅल्युशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस अॅडजस्टमेंट अकाउंटमध्ये त्या एंट्री तिथे रेकॉर्ड केल्या जातात आफ्टर रेकॉर्डिंग द इनक्रीज ऑर डिक्रीज इन एसेट अँड लॅबिलिटीज द गेन ऑर लॉस ऑन रिव्हॉल्युशन इज ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट्स इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आता या रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये आपण ज्या काय ॲसेट आणि लायबिलिटीजच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस झालेले आहेत त्याचं रेकॉर्ड आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये ते शो करत असतो अशा वेळेस त्यामधून जो काय म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटीज जे काय इन्क्रीज झालेले आहेत किंवा डिक्रीज झालेले आहेत यातून जो काय प्रॉफिट होणार आहे किंवा जो काय लॉस होणार आहे ते रिव्हॅल्युशन प्रॉफिट किंवा लॉस हे कुणाकडे ट्रान्सफर केलं जातं तर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट यांना त्यांच्या ओल्ड रेशो प्रमाणे तिथे ट्रान्सफर केलं जातं आणि लास्ट स्टेटमेंट सांगितलेलं ला आहे रिव्हॅल्युशन अकाउंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अ नॉमिनल अकाउंट म्हणजे जे, जे रिव्हॅल्युशन अकाउंट आहे की ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो या अकाउंटला नॉमिनल अकाउंट आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे अशा प्रकारची कन्सेप्ट आपल्याला रिव्हॅल्युशन ऑफ असेट अँड लॅबिलिटी सांगितलेली आहे आता यापुढे आपण रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट आणि लायब्लिटीच्या जर्नल एंट्रीज बघणार आहोत फर्स्ट एंट्री आहे इनक्रीझिंग द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड डिक्रीजिंग इन द व्हॅल्यू ऑफ लायब्लिटी याचा अर्थ जेव्हा आपण कधी प्रॉफिट होतो तेव्हा नॉमिनल अकाउंटला जे की जर्नल एंट्रीचा जुना नियम आहे ता डेबिट आर लॉसेस अँड एक्सपेन्सेस अँड क्रेडिट आर गेन्स ऑर इन्कम त्यामुळे जेव्हा जेव्हा इन्कम होईल तेव्हा तेव्हा आणि हे इन्कम रिव्हॅल्युएशन केल्यामुळं होत आहे त्यामुळे त्याला आपण क्रेडिट करणार इन्कमला रिव्हॅल्युशन अकाउंटमधून कारण क्रेडिट आर गेन्स अँड इन्कम आणि जेव्हा जेव्हा लॉस होणार तेव्हा तेव्हा आपण री सॉरी रिव्हॅल्युशन अकाउंटला डेबिट करणार कारण डेबिट आर लॉसेस अँड एक्सपेन्सेस म्हणजे याचाच अर्थ आता या एंट्रीमध्ये बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ असेट आता ॲसेटच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज झालेली आहे आता एखाद्या मालमत्तेची जर किंमत वाढलेली आहे की ज्यामुळे आपल्याला काय होतो प्रॉफिट होतो म्हणजे इथे आपलं इन्कम झालं आणि त्याचप्रमाणे अँड डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ लॅबलिटी आता लॅबलिटीच्या व्हॅल्यूमध्ये डिक्रीज झाली आता लॅबलिटी आपली कमी झाली म्हणजे लोकांचं देणं जर आपलं कमी झालं असेल तर याचा अर्थ काय की आपल्या फॉर्मला तो फायदा झाला म्हणजे इन्कम झालं याचा अर्थ काय की जेवढे जेवढे आपल्याला इन्कम होतील त्या इन्कमला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट करणार कारण क्रेडिट आर गेन्स अँड इन्कम्स हे आपला नॉमिनल अकाउंटचा रूल आहे त्यामुळे इथे आपल्याला इन्कम झाल्यामुळे आपण रिव्हॅल्युशन अकाउंटला काय करणार क्रेडिट करणार म्हणून इथे एंट्री होणार ॲसेट्स अकाउंट डेबिट लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युशन अकाउंट कारण आपल्याला इथे इन्कम झालेला आहे टू रीवॅल्युशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट मग इथे नॅरेशन येणार बेंक द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स इन्क्रीझड अँड व्हॅल्यू ऑफ लायबलिटी डिक्रीज्ड म्हणजे अशी ही फर्स्ट ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण इथे केलेली आहे त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आहे डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ ॲसेट याचा अर्थ आपली असेटची म्हणजे मालमत्तेची किंमतही कमी झाली की ज्यामुळे आपल्याला हा काय झाला लॉस झाला अँड इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लायबलिटी आणि लायब्लिटीच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्रीज झालं म्हणजे दुसऱ्यांच्या देण्यामध्ये आपली वाढ झाली की ज्यामुळे आपल्याला लॉस झाला म्हणजे लॉस झाला म्हणजे इथं आपण रिव्हॉल्युशन अकाउंटला काय करणार डेबिट कारण डेबिट नॉमिनल अकाउंट आपला रूल आहे काय की डेबिट आर लॉसेस अँड एक्सपेन्सेस मग त्यामुळे आपण रिव्हॅल्युशन अकाउंटला इथे काय करणार डेबिट म्हणून एंट्री होणार रिव्हॅल्युशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाऊंट डेबिट टू ॲसेट अकाउंट टू लायबिलिटी अकाउंट म इथे नॅरेशन काय होणार बेंग दी व्हॅल्यू ऑफ एसेट्स डिक्रीज अँड व्हॅल्यू ऑफ लायबलिटी इनक्रीज म्हणजे अशी आपण इथे सेकंड एंट्री बघितली त्यानंतर थर्ड एंट्री आहे रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड ॲसेट इन द बुक ऑफ अकाउंट्स म्हणजे एक न्यू ॲसेट क्रिएट झालेली आहे की जी बुकमध्ये आपण रेकॉर्ड केलेली नाही आहे मग अशा असेटची म्हणजे अशा ट्रान्झॅक्शनची एंट्री इथे होणार आता एक आपण न्यू ॲसेट क्रिएट केलेली आहे म्हणजे एखादी मालमत्ता आपण क्रिएट केलेली आहे खरेदी केलेली आहे म्हणजे काय की आपला इथे फायदा झाला म्हणजे एक प्रकारे आपल्या इथं प्रॉफिट इन्कम झालं म्हणजे इथं रिव्हॅल्युशन अकाउंटला आपण इन्कम असल्यामुळे काय करणार क्रेडिट म्हणून एंट्री होणार ॲसेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युशन अकाऊंट मग इथे नरेशन का हो बेइंग अनरेकॉर्डेड एसेट ब्रॉड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे अशी एंट्री आपण या ट्रान्झॅक्शनची बघितली त्यानंतरनं आपलं फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे क्रिएटिंग न्यू लॅबिलिटी इन द बुक्स म्हणजे इथे न्यू लॅबलिटी ही क्रिएट झालेली आहे आता लॅबलिटी क्रिएट झाली म्हणजे फर्मचा देणं वाढला आता देणं वाढलं याचा अर्थ काय की इथे लॉस झाला म्हणजे इथे रिव्हॅल्युशन अकाउंटला आपण काय करणार डेबिट करणार म्हणून एंट्री होणार रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट सॉरी रिव्हॅल्यू हां रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू न्यू लायबिलिटी अकाउंट मग इथे एंट्र सॉरी इथं नॅरेशन काय येणार बेंक अनरेकॉर्डेड लायबिलिटी इन द बुक्स ऑफ अकाउंट त्यानंतर ना पुढचं पाचवं ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट या ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय की आपण जेव्हा रिवॅल्युशन अकाउंट क्रिएट करतो तेव्हा रिव्हॅल्युशन अकाउंट क्रिएट केल्यानंतरनं ज्या काय ॲसेटच्या किमती वाढलेल्या आहेत किंवा ज्या काय ॲसेट अँड लॅबिलिटीच्या व्हॅल्यू या इनक्रीज किंवा डिक्रीज झालेल्या आहेत की ज्यामुळे जेव्हा आपण रिव्हॅल्युशन अकाउंट क्लोज करतो तेव्हा एकतरी प्रॉफिट तरी होणार किंवा लॉस तरी होणार जर प्रॉफिट झालं तर ते रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट हा कुणाला ट्रान्सफर केला जातो ओल्ड पार्टनर्सला कारण न्यू पार्टनर एंटर करण्याच्या अगोदर आपल्याला या ॲसेट अँड लॅबिलिटीजच्या व्हॅल्यूच्या आपण रिव्हॅल्युशन करत असतो त्यामुळं हे जे प्रॉफिट किंवा लॉस आहे ते कुणाला ट्रान्सफर केलं जातं ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर केलं जातं त्यांच्या ओल्ड रेशोप्रमाणे त्यामुळं हे जे फिफ्थ ट्रान्झॅक्शन आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजे हा प्रॉफिट ओल्ड ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर केला करणार आहात मग आता ओल्ड पार्टनर्सचा प्रॉफिट मिळणार याचा अर्थ त्यांना त्यांचा फायदा मिळणार म्हणजे इन्कम एक प्रकारे त्यांचा प्रॉफिट आहे त्यामुळे ओल्ड पार्टनर्स अकाउंटला पण काय करणार क्रेडिट करणार म्हणून इथे एंट्री येणार रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट मग इथे नॅरेशन येणार बेईंग प्रॉफिट ऑन रिवॅल्युशन क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट आणि त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आता रिव्हॅल्युशन अकाउंटला जो काय लॉस झालेला आहे तो ओल्ड पार्टनरला ज्याप्रमाणे प्रॉफिट हे ट्रान्सफर केलं जातं त्याप्रमाणे लॉससुद्धा आहे ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोप्रमाणे ट्रान्सफर केला जातो मग आता ओल्ड पार्टनरला लॉस ट्रान्सफर करतोय म्हणजे त्यांचा इथे लॉस झालेला आहे लॉस झाला म्हणजे इथे आपण ओल्ड पार्टनर्सला काय करणार आहोत डेबिट करणार आहोत की ज्यामुळे त्यांचा लॉस झालेला आहे त्यामुळे एंट्री होणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू रिवॅल्युशन अकाउंट इथे नॅरेशन काय येणार बेंग लॉस ऑन रिवॅल्युशन ट्रांसफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट म्हणजे अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लॅबलिटीच्या इथं जर्नल एंट्रीज बघितलेल्या आहेत आता ज्याप्रमाणे आपण रिव्हॅल्युशन ऑफ असेट्स अँड लॅब्रिटीजच्या जर्नल एंट्रीज बघितलेल्या आहेत या जर्नल एंट्रीज वरून आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट इथे क्रिएट करायचं आहे त्यामुळे स्पेसिमेन ऑफ रिव्हॅल्युशन ऑर अ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इथे आपल्याला जनरल एंट्रीज वरून त्यानंतर रिव्हॉल्युशन अकाउंट इथं आपल्याला ओपन करायचं आहे अकाउंट ओपन करण्याचा फॉर्मॅट इथे बघा डेबिट क्रेडिट साइड पर्टिक्युलर्स रुपीस डेबिट साइड आणि क्रेडिट साईडला पण पर्टिक्युलर्स रुपीज आता आपण ज्या एंट्रीज केलेल्या आहेत त्या एंट्रीजवरून आपल्याला इथे रिव्हॅल्युशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इथे आपण ओपन करायचं आहे आपण जी फर्स्ट जनरल एंट्रीज केलेली आहे त्यामध्ये इथं फर्स्ट जनरल एंट्री होती इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी याची आपण एंट्री काय केलेली आहे ॲसेट अकाउंट डेबिट टू लॅबिलिटी अकाउंट टू रिव्हॅल्युशन अकाउंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू रिव्हॅल्युशन अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे अकाउंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ॲसेट्स इथे ॲसेट्सची किंमत वाढल्यामुळे आपण इथे रिव्हॅल्युशन अकाउंटला त्याचा इफेक्ट देणार आहोत म्हणून इनक्रीज इन ॲसेट्स इथं जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट इथे घेणार त्याचप्रमाणे इथं लॅबलिटी डिक्रीज झाली म्हणून बाय लॅबलिटी अकाउंट इथे लॅबलिटी डिक्रीज झालेली आहे की ज्यामुळे इथे फायदा झालेला आहे इन्कम झालेला आहे त्यामुळे डिक्रीज इन लॅबलिटी जी काय अमाऊंट असेल ती आपण इथे घेणार त्यानंतर सेकंड एंट्री आहे डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड इनक्रीज द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी या ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री केलेली आहे रिव्हॅल्युशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट टू लायबिलिटी अकाउंट म्हणजे इथं रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला इथे ॲसेट डिक्रीज झालेली अँड लॅबिलिटी इनक्रीज झालेली एंट्री तर केलेली आहे म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला टू ॲसेट्स अकाउंट इन ब्रॅकेट डिक्रीज इन ॲसेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये जी काही अमाऊंट दिलेली आहे ती आपण इथे घेणार त्यानंतर न टू लॅबलिटी अकाउंट इन in ब्रॅकेट इनक्रीज इन in लॅबलिटी त्यानंतरनं आपण इथे तिसरी आणि चौथी एंट्री बघितली होती जी की अनरेकॉर्डेड ॲसेट आणि लॅबलिटीची होती म्हणजे जस्ट आता ह्या ॲसेट आणि लॅबलिटी क्रिएट झालेल्या आहेत जस्ट त्या अनरेकॉर्डेड आहेत त्यामुळे त्याचे इफेक्ट आपण त्या अकाउंटला देणार नाही त्यानंतरनं पुढची जी आपण एंट्री बघितलेली होती ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन लॉस रिव्हॅल्युशन टू ओल्ड पार्टनर्स आणि जी नंतरची बघितली ट्रान्सफर ऑफ लॉस आता याचा अर्थ काय की जेव्हा आपण रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन करतो तेव्हा हे अकाउंट आपण बोथ साईड टॅली करत असतो मग बोथ साईड अकाउंट टॅली करताना करता जर आपल्या क्रेडिट साईडची टोटल जास्त आली आणि डेबिटला ती कमी पडली याचा अर्थ इथे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे आणि इथे जर डेबिटची टोटल जास्त झाली आणि क्रेडिटची कमी पडली म्हणजे इथं खर्च जास्त झालेला आहे म्हणजे आपल्याला इथं इन्कम कमी पडलं म्हणजे इथे आपला लॉस झाला म्हणजे अशा वेळेस ती एंट्री तिथे केली जाते म्हणून टू जर जा प्रॉफिट झाला असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओल्ड आणि तो प्रॉफिट कुणाला डिस्ट्रीब्यूट केला जातो ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केला जातो म्हणून ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट प्रॉफिट ऑन रिवॅल्युशन ट्रांसफर आणि जर डेबिट चे टोटल असेल आणि जर ती क्रेडिट साइड ला आ, कमी पडत असेल तर तेव्हा आपल्याला इथे लॉस झालेला आहे म्हणून तो लॉससुद्धा ज्याप्रमाणे आपण प्रॉफिट ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करतो त्याप्रमाणे आपल्याला लॉससुद्धा हा ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो त्यांच्या ओल्ड रेशोप्रमाणे म्हणून बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन ब्रॅकेट लॉस ऑन रिव्हॅल्युशन ट्रान्सफर या अकाउंटमध्ये एकदाच प्रॉफिट किंवा लॉस होत नाही एक तर प्रॉफिट तरी होणार किंवा लॉस तरी होणार पण त्याच्या आपण जनरल एंट्री ज्या बघितलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या इथे आपण इथे इफेक्ट दिलेले आहे एक तर प्रॉफिट तरी होणार किंवा लॉस तरी होणार म्हणजे अशा प्रकारे जनरल एंट्रीवरून रिव्हॅल्युशन अकाउंट इथे ड्राफ्ट केला जातो म्हणजे अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लॅबलिटीज ही कन्सेप्ट आपण त्याच्या जर्नल एंट्रीज आणि त्याच्या अकाउंटद्वारे इथं बघितलेली आहे Next concept Rahot, adjustment of accumulated profit and loss. Accumulated profit is the profit earned by the older partners before admitting the new partner that may be in the form of undistributed profit, reserve fund, general reserve, workmen compensation fund, joint policy reserve, etc. याचा अर्थ ज्याप्रमाणे आपण रिव्हॉल्युशन ऑफ ॲसेट आणि लॅबिलिटीज कन्सेप्ट बघताना आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलेलं होतं की ज्याप्रमाणे फर्स्ट आ, न्यू पार्टनर हा ॲडमिट होण्या अगोदर जर फर्मचा काही प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला नसेल तर तो प्रॉफिट आधी त्या पार्टनरशिप फर्ममध्ये काय करावा लागतो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो म्हणजे न्यू पार्टनर हा फर्ममध्ये एंटर होण्या अगोदर जर जुन्या पार्टनरनी जो अन केलेला प्रॉफिट असतो जर तो प्रॉफिट त्या पार्टनर्सने डिस्ट्रीब्यूट केला नसेल म्हणजे तो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असेल तर असा डिस्ट्रीब्यूट न केलेला प्रॉफिट इथे आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ ॲक्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेसद्वारे इथे आपल्याला तो प्रॉफिट आधी डिस्ट्रीब्यूट करावा लागतो आणि तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्यानंतरच आपण न्यू पार्टनरला इथे ॲडमिट uh, करू शकतो त्यामुळे जो काय तो न्यू प्रॉफिट आहे तो कशामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो एक तर रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व वर्कमेन कॉम्पन्सेशन फंड जॉईंट पॉलिसी रिझर्व एक्सेट्रा म्हणजे या फंडद्वारे काय केला जातो तो, तो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला जातो ज्याप्रमाणे प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट केला जातो त्याचप्रमाणे जर एखाद्या वेळेस फॉर्मला लॉस झाला असेल तर तो लॉस सुद्धा त्या ओल्ड पार्टनर्समध्येच काय करावा लागतो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो ज्याप्रमाणे हा प्रॉफिट ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केला जातो त्याचप्रमाणे लॉस सुद्धा हा त्या ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केला जातो मग जेव्हा प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करायचा असतो म्हणजे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर त्याची एक जनरल एंट्री ते पुढे आपल्याला सांगितलेली आहे द रिझर्व आर ऑन द लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट दे आर फॉर ट्रान्सफर ऑन क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजेच बॅलन्सशीटच्या लॅबिलिटी साईडला रिझर्व आहे की जे आपण कुणाला ट्रान्सफर केलेला आहे क्रेडिट साईडला पार्टनर्स म्हणजे जो काय प्रॉफिट आहे तो प्रॉफिट हा कुणाला ट्रान्सफर केला जातो ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर केला जातो मग जर तो पार्टनर्सला ट्रान्सफर केला जात असेल याचा अर्थ त्या पार्टनर्सला प्रॉफिट मिळत असेल म्हणजे त्यांचा इथे प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच इथं आपण पार्टनर्सला काय करणार क्रेडिट म्हणून इथं एंट्री काय आहे एनी टाईप ऑफ रिझर्व ऑर अॅक्युलेटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजे अशी इथं एंट्री होणार नॅरेशन येणार बँक रिझर्व ऑर अॅक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू द पार्टनर्स आता त्यानंतरनं पुढे नेक्स्ट पॉईंट सांगितलेला आहे अॅक्युलेटेड लॉस इन द लॉस सस्टेनड बाय दी ओल्ड पार्टनर्स बिफोर ॲडमिटिंग द न्यू पार्टनर अँड इट इज अनडिस्ट्रीब्युटेड लॉस इट ॲपियर्स ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट दे आर फॉर ट्रान्सफर्ड ऑन द डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर एक्झाम्पल प्रॉफिट सॉरी प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस याचा अर्थ ज्याप्रमाणे अॅक्युलेटेड प्रॉफिट हा ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्युट केला जातो त्याचप्रमाणे जर लॉस झाला असेल तर तो सुद्धा आपल्याला त्या पार्टनर्सला काय करावा लागतो डिस्ट्रीब्युट करावा लागतो त्यामुळे त्याची जनरल एंट्री इथे आपल्याला काय सांगितलेली आहे जर लॉस हा ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करत आहे म्हणजे इथे त्यांचा लॉस झालेला आहे की ज्यामुळे आपण त्यांना डेबिट करणार त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू अॅक्युम्युलेटेड लॉस त्यामुळे नॅरेशन काय येणार बेंग अॅक्युम्युलेटेड लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स म्हणजे अशी माहिती आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ अॅक्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेसमध्ये सांगितलेली आहे म्हणजे हे जे ॲडजस्टमेंट ऑफ अॅक्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस आहे या कन्सेप्टमध्ये आपल्याला एवढीच माहिती सांगितलेली आहे की नवीन पार्टनर हा पार्टनरशिप फर्ममध्ये येण्या अगोदरचा जो काय प्रॉफिट अँड लॉस आहे की जो अनडिस्ट्रिब्युटेड म्हणजे जो वाटलाच नाही आहे तो शिल्लक आहे असा प्रॉफिट किंवा असा लॉस आधी हा डिस्ट्रीब्युट करावा लागतो आणि तेव्हा काय करावं लागतं न्यू पार्टनरला तिथे एंटर करून घ्यावं लागतं म्हणजे अशी माहिती आपल्याला त्या कन्सेप्टबद्दल इथे सांगितलेली आहे त्यानंतर पुढचे आपण लास्ट कन्सेप्ट बघणार आहोत ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल समटाईम कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी ॲडजस्टेड इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आफ्टर द ॲडमिशन ऑफ अ न्यू पार्टनर द कॅपिटल ऑफ द पार्टनर्स मे बी ॲडजस्टेड एनी वन ऑफ द फॉलोइंग वेज याचा अर्थ काय की जेव्हा फर्ममध्ये न्यू पार्टनर एंटर केला जातो तेव्हा न्यू पार्टनर एंटर केल्यानंतरनं त्या सगळ्या पार्टनरचा जो रेशो आहे तो रेशो हा चेंज होत असतो त्यामुळे त्यांच्या रेशो चेंज झाल्यानंतर टोटल फर्ममध्ये किती कॅपिटल आहे यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटल किती आहे इथं आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं त्यामुळे ऍडजस्टमेंट ऑफ कॅल सॉरी ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पुढे दोन वे सांगितलेले आहेत म्हणजे त्यापैकी कोणत्याही एक वेद्वारे काय केलं जातं कंपन सॉरी फर्मचं न्यू पार्टनर ॲडमिट झाल्यामुळे टोटल किती कॅपिटल आहे किंवा त्या ॲडमिट झालेल्या पार्टनरने किती त्याचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे ते आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलद्वारे कळू शकतं आता त्यामध्ये फर्स्ट वे सांगितलेलं आहे कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर मे बी ॲडजस्टेड ऑन द बेसिस ऑफ दी कॅपिटल ऑफ अ न्यू पार्टनर इन दिस केस कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर इज टेकन ॲज बेस्ट टू फाइंड आउट दी टोटल कॅपिटल द द टोटल कॅपिटल कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज टोटल कॅपिटल न्यू पार्टनर्स कॅपिटल इन टूर Of his uh, profit sharing ratio. For example, Z is admitted in the firm with one-fifth share of the profit of the firm. Z contributes rupees 50,000 as his capital. X and Y, the other two partners, were sharing profits in the ratio of 2 each to 3. देन द रिक्वायर्ड कॅपिटल ऑफ एक्स अँड वाय शुड बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज आता ही जी फर्स्ट केस सा झा सांगितलेली आहे या फर्स्ट केसमध्ये काय सांगितलेलं आहे की फर्मने न्यू पार्टनर हा एंटर केलेला आहे जो की नवीन पार्टनरने हे पन्नास हजार कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि आधीचे एक्स आणि वाय हे ओल्ड प्रॉ पार्टनर आहेत की ज्यांचा रेशो आपल्याला टू इच टू थ्री सांगितलेला आहे तर ओव्हरऑल आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की टोटल प्रॉफिट या फर्मचं न्यू पार्टनर ॲडमिट झाल्यामुळं किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि या तिघांचे न्यू रेशो काय आहेत हे सुद्धा आपल्याला इथे फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे या फर्स्ट केसेसद्वारे म्हणजे या फर्स्ट केसेसमध्ये न्यू पार्टनर एंटर होतो आणि त्या न्यू पार्टनरने त्याचं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं त्यावरून फर्मचं टोटल प्रॉफिट किती आहे हे आपल्याला ऍडजस्टमेंट ऑफ कॅपिटलच्या फर्स्ट वेनुसार आपल्याला इथे कॅल्क्युलेट करता येतं तर पुढे आपल्याला इथे त्याचं सल्युशन सांगितलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपण जेव्हा ॲडमिशन ऑफ आप पार्टनरमध्ये आपण जेव्हा फर्स्ट कन्सेप्ट बघितली होती तेव्हा आपण न्यू रेशो हा कॅल्क्युलेट केला होतं आणि त्याचे आपण प्रॉब्लेम पण बघितले होते की न्यू रेशो हा कसा कॅल्क्युलेट केला जातो मग त्याचप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला यूज करायला लागतो त्याचा आपण फॉर्म्युला बघितला होता वन मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर आता वन मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इथे किती सांगितलेलं आहे वन फिफ्थ सांगितलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला फॉर्म्युल्यानुसार आपला रिमेनिंग शेअर किती असणार आहे फोर अपॉन फाय असणार आहे मग त्यानंतर इथे आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचे आहे त्या तिन्ही पार्टनरचे मग फर्स्ट ऑफ ऑल एक्स शेअर ऑफ प्रॉफिट्स त्याचा किती रेशो आहे तो काढूया आता एक्सचा ओल्ड रेशो किती सांगितलेला आहे टू इच टू थ्री म्हणजे दोन प्लस तीन म्हणजे पाच झालं आणि एक्सचा शेअर किती आहे दोन म्हणजे दोन भागिले पाच इन टू आता आ, हे त्याचा न्यू रेशो आता जेव्हा झेड हा ॲडमिट झालेला आहे तेव्हा त्याचा आपल्याला न्यू रेशो काय आहे मग सांगितलेलं आहे जे की आपण रिमेनिंग रेशो काढलेला आहे फोर अपॉन फाय की जिथं आपण इथं घेतलं इंटू फोर अपॉन फाय मग टू इंटू फोर इज इक्वल टू एट आणि फाय इंटू फाय डिवायडेड बाय ट्वेंटी फाय म्हणजे इथं एक्सचा न्यू रेशो किती आला एट अपॉन ट्वेंटी फाय त्याचप्रमाणे आपण वायचा रेशो काढूया वायचा ओल्ड रेशो आहे थ्री अपॉइंट फाय आणि त्याच्यावरून जो झेडचा रेशो आपल्याला सांगितलेला आहे ज्याचा की आपण रिमेनिंग रेशो काढलेला आहे फोर अपॉन फाय त्यानंतरनं थ्री इंटू फोर इज इक्वल टू ट्वेल्व आणि फाय इंटू फाय इज इक्वल टू ट्वेंटी फाय म्हणून वायचा आपल्याला न्यू रेशिओ किती आला ट्वेल्व्ह अपॉइंट ट्वेंटी फाय आणि त्यानंतर झेडचा आपल्याला रेशो सांगितलेला आहे जो की ॲडमिट त्यांनी किती सांगितलेला आहे त्याचा रेशो वन फिफ्थ मग वन फिफ्थ घेतल्यानंतर आपण जर इथं एक्स आणि वायचा रेशो बघितला तर इथे अपॉन ट्वेंटी फाय आहे तो आपल्याला बेस इथे इक्वल करण्यासाठी आपल्याला वन फिफ्थला फायने मल्टिप्लाय आणि फायने डिवायडेड करावं लागेल म्हणून वन फिफ्थ वन अपॉन फाय इंटू फाय अपॉन फाय मग वन इंटू फाय इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय फाय इंटू इज ट्वेंटी फाय म्हणून इथं झेडचा न्यू रेशो किती आलेला कि आहे फाय अपॉइंट ट्वेंटी फाय म्हणजे हे आधी आपण प्रॉब्लेममध्ये शिकलेलं आहे की आपल्याला न्यू रेशो इथं कॅल्क्युलेट कसा करायचा आहे फक्त आपल्याला इथं न्यू रेशोद्वारे फॉर्ममध्ये टोटल प्रॉफिट ऍक्च्युअल काय आहे आपल्याला काढण्यासाठी इथं न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतो आता त्यावरून आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू कॅपिटल म्हणजे टोटल फॉर्मचं किती कॅपिटल आहे आपण इथे काढू शकतो त्यामुळे इफ झेड्स कॅपिटल ऑफ शेअर इज रुपीज फिफ्टी थाउजंड देन द दे टोटल कॅपिटल ऑफ दी फर्म हॅज टू बी रुपीज फिफ्टी थाउजंड इन्टू फाय अपॉन वन याचा अर्थ की झेड जेव्हा फर्ममध्ये एंटर झाला होता तेव्हा त्यांनी पन्नास हजार हे त्याचा कॅपिटल काय केलेला आहे फर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि त्याचा आपण जो रेशो काढलेला फाय अपॉन ट्वेंटी फाय म्हणजे त्याचा एकूण टोटल कॅपिटल किती आहे तर इन टू फिफ्टी थाउजंड इन टू फाय इज इक्वल टू टू लॅक फिफ्टी थाउजंड म्हणजे एवढं टोटल प्रॉफिट आपल्याला या फर्ममध्ये टू लॅक ट्वेंटी फाय थाउजंड जे की सीने हे सॉरी झेडने काय केलेलं आहे त्या फर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यावरून आपण एकचं सुद्धा प्रॉफिट किती आहे सॉरी कॅपिटल त्याने किती इन्व्हेस्ट केलेलं आहे ते, के ते बघूया त्यामुळे एक शेअर शुड बी रुपीज टू लॅक फिफ्टी थाउजंड हे त्याचं टोटल प्रॉफिट आहे मग इन टू आपण एक्सचा न्यू रेशो काढलेला आहे एट अपॉइंट ट्वेंटी फाय एट अपॉइंट ट्वेंटी फाय केल्यानंतरनं इथे त्याचं कॅपिटल किती इन्व्हेस्ट केलेलं आहे एटी थाउजंड आणि त्यानंतर वायचं कॅपिटल आपण काढूया त्यांनी किती के इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यामुळे टोटल कॅपिटल आहे टू लॅक फिफ्टी थाउजंड इंटू आपल्याला वायचा न्यू रेशो दिलेला आहे ट्वेल्फ अपॉन्ट्वेंटी फाय म्हणून ट्वेल्व्ह ट्वेंटी फाय म्हणजे टू लॅक फिफ्टी थाउजंड इंटू ट्वेन अपॉन्ट्वेंटी फाय केल्यानंतर त्याचं वायचं कॅपिटल किती येणार वन लॅक ट्वेंटी थाउजंड म्हणजे अशा प्रकारे झेडने फॉर्म मध्ये फिफ्टी थाउजंड इन्व्हेस्ट केलेले आहेत एक्सने एटी थाउजंड इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि वायने वन लाख ट्वेंटी थाउजंड इथे इन्व्हेस्ट केलेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपण इथे टोटल प्रॉफिट आणि न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट केलेला आहे म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स मध्ये आपल्याला जे फर्स्ट केस मध्ये सांगितलेलं आहे की न्यू पार्टनर एंटर झाल्यानंतर त्यांनी जेवढा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे कॅपिटल म्हणून त्या वरून आपल्याला टोटल प्रॉफिट किती आहे आपण इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यानंतर ना ॲडजस्टमेंट ऑफ अ कॅपिटलमध्ये दुसरी केस आपल्याला इथे दिलेली आहे कॅपिटल ऑफ दी न्यू पार्टनर मे बी डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ द टोटल कॅपिटल ऑफ द ओल्ड पार्टनर्स इन दिस केस न्यू पार्टनर इज रिक्वायर्ड टू ब्रिंग हिज शेअर ऑफ कॅपिटल इन प्रपोर्शन टू टोटल कॅपिटल ऑफ ओल्ड पार्टनर्स इट इज कॅल्क्युलेटेड फॉलोज याचा अर्थ यामध्ये काय सांगितलेलं आहे की पार्टनर आपण फर्स्ट केसमध्ये बघितलं की त्यामध्ये न्यू पार्टनर एंटर झाला आणि त्यांनी फिफ्टी थाउजंड हे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यावरून आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं होतं आणि न्यू रेशो आता या केसमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा इथे न्यू पार्टनर हा एंटर झालेला आहे पण त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे कॅपिटल सांगितलं नाही आहे इथे आपल्याला त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे की त्यांनी ओल्ड पार्टनरच्या टोटल प्रॉफिटच्या प्रोपोर्शन मध्ये त्यांनी त्याचं कॅपिटल इथे इन्व्हेस्ट केलेलं आहे मग यावरून आपल्याला काय करायचं आहे की या न्यू पार्टनरनं त्याचं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे तर इथे खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी आफ्टर मेकिंग ऑल ॲडजस्टमेंट ॲज रिगार्ड्स गुडविल रिझर्व अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट्स ऑर लॉसेस रिव्हॅल्युशन प्रॉफिट ऑर लॉस एक्सेट्रा द कॅपिटल ऑफ पी अँड क्यू आर रुपीज सिक्स्टी थाउजंड अँड फोर्टी एट थाउजंड द प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड बाय पी अँड क्यू इन द रेशो ऑफ थ्री इज टू टू रिस्पेक्टिवली आर इज ॲडमिटेड अँड इज टू बी गिवन वन फोर्थ शेअर ऑफ प्रॉफिट्स ही हॅज टू बी ब्रिंग इन कॅपिटल रिप्रेझेंटिंग हिच शेअर विच इज एक्सप्लेनड ॲज अंडर याचा अर्थ काय सांगितलेला आहे की आपण या केसमध्ये बघितलं की आपल्याला ओल्ड पार्टनरच्या टोटल प्रॉफिटच्या प्रोपोर्शनवरून सी न्यू या पार्टनरने किती त्याचं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेला आहे आपल्याला इथे काढायचं आहे तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की पी आणि क्यू हे ओल्ड पार्टनर आहेत त्याचं पीचं साठ हजार त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि क्यूचं त्यांनी अठ्ठेचाळीस हजार कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि त्यांचा जुना रेशो सांगितलेला आहे थ्री इच टू सॉरी थ्री इच टू सॉरी थ्री इच टू टू त्यानंतर ना आर हा पार्टनर ॲडमिट केल्यानंतर त्याचा शेअर हा वन फोर्थ सांगितलेला आहे मग यावरून आरने त्याचं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आर गेट्स वन फोर्थ शेअर म्हणजे आरने किती कॅपिटल सॉरी किती त्याचा शेअर आहे म्हणून सांगितलेला आहे वन फोर्थ आहे जे की इथं मेन्शन केलेला आहे शेअर सो आ, वन फोर्थ शेअर इज लेफ्ट फॉर पी अँड क्यू आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी रिमेनिंग रेशो काढत असतो जे की आपण जिथं फॉर्म्युला यूज केलेला असतो वन मायनस शेअर ऑफ कॅपिट शेअर ऑफ न्यू पार्टनर मग माँ वन मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर इथं वन फोर्थ दिलेला आहे मग माँ वन मायनस वन फोर्थ न इथे त्याचा किती हिस्सा आपल्याला दाखव दाखवलेला आहे मग थ्री फोर्थ दाखवलेला आहे म्हणजे हा थ्री फोर्थ रिमेनिंग शेअर हा पी आणि क्यूचा लेफ्ट आहे म्हणून इथे सांगितलेला चा आहे त्यानंतर देअर फोर फार कंबाईंड कॅपिटल ऑफ पी अँड क्यू इज रुपीज वन लॅक एट थाउजंड म्हणजे पीचा साठ हजार कॅपिटल आणि क्यूचा अठ्ठेचाळीस हजार कॅपिटल असं दोघांचं कंबाईंड कॅपिटल इथं एक लाख आठ हजार रिप्रेझेंट थ्री फोर्थ सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला टोटल प्रॉफिट पुढं कॅल्क्युलेट करण्यासाठी इथे काय सांगितलेलं आहे कि टोटल प्रॉफिट शुड बी रुपीज वन लॅक एट थाउजन इन टू फोर आपन थ्री की थ्री फोर्थच्या रिप्रेस रिप्रेझेंटमध्ये आपल्याला फोर अपॉन इथं थ्री करायचं आहे मग जेव्हा वन लॅक एट थाउजंड इंटू फोर अपॉन थ्री करतो तेव्हा टोटल प्रॉफिट हे किती येतं वन लॅक फोर्टी फोर थाउजंड म्हणजे एवढं या फर्मचं टोटल प्रॉफिट आहे आता टोटल प्रॉफिट मिळालं तर यावरून आपण त्या न्यू पार्टनरने किती त्याचं प्रॉफिट इन्वेस्टमेंट केलेलं आहे फर्ममध्ये हे काढू शकतो म्हणून दे आर शुड बी ब्रेइंग वन लॅक फोर्टी फोर थाउजंड हे टोटल प्रॉफिट आहे इन टू न्यू पार्टनरचा शेअर आपल्याला किती सांगितलेला आहे वन फोर तर म्हणून इथं वन अपॉन फोर केलं त्यामुळे एक लाख चव्वेचाळीस हजार गुणिल एकशे चार म्हणजे त्या न्यू पार्टनरनं त्यांच्या फॉर्ममध्ये किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे छत्तीस हजार हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्यामुळे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलमध्ये आपल्याला या दोन केसेसद्वारे आपल्याला हे कॅपिटल ॲडजस्ट करता येतं कॅपिटल ॲडजस्ट हे कधी करायचं असतं जेव्हा न्यू पार्टनर हा फर्ममध्ये एंटर झालेला असतो की ज्यामुळे त्यांच्या रेशोमध्ये चेंजेस होतात आणि रेशोमध्ये चेंजेस झाले म्हणजे त्यांच्या कॅपिटलमध्ये सुद्धा चेंजेस होतात जे की आपलं ते ॲडजस्टमेंट करायचं असतं त्यामुळे या दोन केसेसद्वारे आपण इथे कॅपि कॅपिटल इथे ॲडजस्ट करू शकतो की ज्यामध्ये आपण फर्स्ट केस बघितली की ज्यामध्ये आपल्याला न्यू पार्टनर एंटर झालेलं आहे ते आणि त्याच्या त्यांनी आपल्याला किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे पण सांगितलेलं आहे त्यावरून आपल्याला तिथे टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं होतं आणि सेकंड वे आपल्याला काय सांगितलेलं आहे इथे न्यू पार्टनर आहे पण त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली हे माहीत नाही आहे त्यामुळं ओल्ड पार्टनरच्या टोटल प्रॉफिटच्या प्रपोर्शनवरून त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कॅपिटल म्हणून न्यू पार्टनरनी हे आपल्याला या केसेसमध्ये कॅल्क्युलेट करायचं होतं की जे आपण इथे छत्तीस हजार कॅल्क्युलेट केलेलं आहे की ज्यावरून इथे पुढे आपल्याला त्याची एक जनरल एंट्री सांगितलेली आहे की प्रोपोर्शनेट कॅपिटल्स ऑफ दी पार्टनर्स आर रेकॉर्डेड इन कॅपिटल अकाउंट द डिफरन्स इज

कॅश ऑर बँक ऑर करंट अकाउंट डेबिट टू कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे अशी माहिती आपल्याला ॲडजस्टमेंट ऑफ बद्दल सांगितलेली आहे त्यामुळे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल हे कधी केलं जातं जेव्हा न्यू पार्टनर एंटर झाल्यानंतर त्यांच्या रेशोमध्ये जे चेंजेस होतात किंवा मध्ये जे चेंजेस होतात ते ॲडजस्टमेंट करण्यासाठी ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल हे ते केलं जातं म्हणजे अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटलबद्दल माहिती बघितलेली आहे तर आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड टॉपिकमध्ये जी फर्स्ट कन्सेप्ट बघितलेली आहे की रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लॅबिलिटीज त्यानंतरनं सेकंड कन्सेप्ट आपण बघितलेले आहे ॲडजस्टमेंट ऑफ अॅक्युम्युलेटर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड कन्सेप्ट आपण बघितलेली आहे ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे अशा कन्सेप्टबद्दल आज आपण माहिती घेतली आणि त्या कन्सेप्ट आपण इथे समजून घेतलेल्या आहेत नेक्स्ट लेक्चरला आपण या कन्सेप्टचे नंतरनं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत ते नेक्स्ट लेक्चरला थँक्यू फॉर लिसनिंग मी